गुड मॉर्निंग एट क्लास सर, आज आपण शिकणार आहोत परिमेय अमेरिक परिमेय संख्या मध्ये प्रॅक्टिस सेट सराव संच 1.3। तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीने आपण परिमेय संख्या दशांश रूपात लिहिणे आणि कशा पद्धतीने सोडवणे हे तुम्हाला काल शिकवलेलं होतं ना। तर त्या आधारे आपण आज सोडवणार आहोत की सराव संच 1.3। चला तर मग सोडवूया। लिहा परिमेय संख्या व अपरिमेय संख्या मय संख्या त्यातील सराव संच किती सोडवणार आहे आपण आता 1.3। ओके, त्यातलं पहिलं गणित देऊन घ्या। नंबर फर्स्ट 9 × 37, तर हे जर आपण काय करायचं आहे दशांश रूप मध्ये लिहायचं आहे, त्यासाठी आपण काय करायचं या 37 न 9 ला भागायचं। ओके, या 37 न आपल्याला काय करायला पाहिजे 9 ने भागायला पाहिजे। भागूया तर मग, बघा तर मग या 37 न आपल्याला 9 न भागायचं आहे। बघा इथे 37 ने 9 ला भाग जातो काय नाही, मग ह्याच्यासाठी काय करायचं इथे 0 घ्यायचं, मग इथे 0 आला तर इथे काय येणार 0 येणार। बघा तर मग हा 9 हा तसं खाली येणार, तर ह्या 37 चा परत 9 ला भाग जातेला नाही जात, बरं इथं काय करायचं आपण पॉईंट घेऊन इथं 0 घ्यायचं। ओके, मग 37 एक 37 दोन्ही किती बघा 7 × 2 = 14, 8 × 3 = 6 × 1 = 7 म्हणजे 74 आलं। 37 त्रिक किती येते बघा 3 × 7 = 21, 3 × 3 = 9 = 10 = 11, आता 37 चौक किती येते बघा 4 × 7 = 21, 7 × 2 = 2, 4 × 3 = 12, 13 = 14 है ना। ओके, त्यानंतर बघा आता इथपर्यंत आपण काढलेलं आहे, तर आपण पुढे काढूया कितीनं भाग जाते ते आपण लिहूया। लिहूया तर मग बघा हे 37 न 90 ला भाग जात नाही, मग 37 न 2 न 37 न 2 न तर भाग जाणार। बघा 37 × 2 = 74, ह्याच्यापेक्षा लहान संख्या आहे, त्रिक करत नाही कारण ही 90 पेक्षा मोठी झाली, म्हणून 37 × 2 किती आलं 74 होय ना। त्यानंतर बघा 10 × 4 गेले किती राहिलं 6, ह्याच्या परत द्या 9 × 8 गेलं किती राहिलं 1, परत पॉईंट आहे म्हणून परत 0 घ्यायचं, तुम्ही 0 काय घ्यायला इथं पॉईंट आहे म्हणून इथं 0 घ्यायलो होय ना। आता 1 × 7 आलं, त्यानंतर 37 × 5 किती बघा 5 × 7 = 35, 5 × 3 = 15, 16 × 17 = 18, म्हणजे 185 आलं। मग 141 ही लहान संख्या आल्या, म्हणून 37 × 4 किती येणार 141 बरोबर। त्यानंतर भाग घालवा, 10 × 1 गेले किती राहिले 9 राहिले, ह्याच्या परत द्या 6 × 5 गेले 1 राहिला होय ना 0, त्यानंतर पॉईंट आहे म्हणून इथं 0 घेतला, परत कितीनं भाग जाते बघा 12 ला, परत कितीनं भाग जाणार वजाबाकी बरोबर आहे 10 × 4 गेले 6। ओके, त्यानंतर 9 × 9 गेले 9 × 8 गेले 1 राहिला, इथं घेतला 0 परत हाय तसा, त्यानंतर 10 × 1 गेले 9। ओके, त्यानंतर बघा 10 × 1 गेले किती राहिले 9, कितीनं भाग घालवला गेला 4 ने, 37 × 4 किती आलं 141, तर असं अजून एकदा बघूया आपण 37 × 4 बरोबर येते का। 7 × 4 सॉरी इथं गुणाकार चुकलेला आहे बघा 12 ने, 7 × 4 = 28, 7 × 7 = 2, 4 × 3 = 12, 13 = 14, म्हणजे 148 काहीतरी येते, आपण इथे किती लिहिलेलो 141 बघा 7 × 4 = 28 होय ना। तर 8 × 2 इथं हच्चे आला, 4 × 3 = 12, 13 = 14, म्हणजे 37 × 4 किती येणार आपलं 148 येणार। मग वजाबाकी पण माहिती येणार बघा 10 × 8 गेले किती राहिलं 2। ओके, हच्चे इथं परत द्या, 6 × 5 गेले किती राहिलं 1, इथनं 1 × 1 गेलं काय तर 0 झालं, परत पॉईंट आहे म्हणून परत 0 या। आता बघा 148 मोठा का 185 का 113 = 11, तर 37 × 37 किती होणार 111 ठीक आहे। परत बघा 10 × 1 गेले किती राहिले 9, अच्छा द्या 0 0, परत पॉईंट आहे म्हणून 0 घेतलं, परत 2 आलं, परत 2
दोन भाग केलं 74 आलं परत 160 आला परत 4 ने भाग घालवलं परत 143 48 आलं हां परत किती आलं परत 3 ने भाग घालवलं परत 111 आलं परत 9 उत्तर आलं होय ना तर हे परत प्रोसिजर पूर्ण चालू झालेले आहे तुमची परत इथून चालू झालेली आहे 30 संख्या काय येत आहे रिपीट या लागल्या परत 30 संख्या या लागल्या बघा तर मग तुम्ही किती वेळा भाग घालवशीला तिथपर्यंत तुमची जी 243 जी संख्या आहे ते परत परत येणार आता इथं 90 आलेला आहे परत इथं परत भाग घालून परत 90 आलेला परत इथपर्यंत 90 आले बघा इथं होय ना तर हे जो दशांश रूप आपल्याला मिळालेला आहे तर लिहूया दशांश रूप तर बघा दशांश रूप बघा 937 चे दशांश रूप अशा पद्धतीने खाली लिहा दशांश रूप किती आलं बघा लिहायचं 0.243 243 हा म्हणजे टिंब टिंब मारा म्हणजे 243 ही संख्या काय येणार रिपीट रिपीट येणार मग जी संख्या 243 या लागल्या तिला काय करायचे एक लाईन मारायची म्हणजे वरती त्याच्या डोक्यावर काय मारायची एक रेघ मारायची का तर ही संख्या रिपीट रिपीट या लागल्या होय ना बघा तर तुम्हाला भाग घालवायला तर येते काय नवीन नाही आहे काय घेतलं आपण भाग जात नाही म्हणून शून्य घेतलं शून्याने हा नाईन इथं उतरून घेतलं त्यानंतर पॉईंट घेऊन इथं फक्त जी शून्य घेतलंय शून्य घेतल्यावर 37 नाहीला 37 पाढ्यात जे जे आहे ते आपण लिहिलेलं आहे कारण ह्याच्यापेक्षा लहान जी संख्या असते ती लिहून त्यांची वजाबाकी केलेली आहे ओके चालेल तर मग त्यानंतर आपण दोन नंबरचं गणित घेऊया बघा तर मग 1827 आता ह्या संख्येला कितीने भाग करतो तरी 12 भाग करतो जात असेल बघा 1827 साईन थ्री अठरा 27 आहे काय 42 आहे सॉरी इथं किती आहे बघा 42 आहे साई सत्ते 42 साईन थ्री अठरा साई सत्ते 42 म्हणजे इथे किती आलं 307 आलं 307 त्यानंतर बघा आता जे हे 307 आले त्याचं आपण काय करायचं दशांश रूप काढूया बघा तर ह्या 7 न ह्या 3 ला आपण भागूया बघा 7 न 3 न भाग होतं का जात नाही म्हणून आपण काय घेणार आहोत इथं 0 हा इथं 0 आला म्हणजे इथं पण काय येणार 0 येणार त्यानंतर वजाबाकी करायचं 3 मधून 0 गेले राहिला 3 आता पुढे 7 न 3 न भाग करते काय नाही जात मग इथं पॉईंट घ्या आणि पॉईंट इथं आल्यावर इथं 0 हे सगळीकडे वाढत जाणार हा जिथं तुम्ही वजाबाकी करणार तिथपर्यंत तुमचं 0 जे आहे ते वाढत जाणार आता बघा कितीनं भाग होतोय 7 च्या पाढ्यात 30 आहे का नाही तर त्याच्यापेक्षा खालची संख्या घ्या 7 चौक 28 ओके त्यानंतर बघा 10 मधनं 8 गेले किती राहिले 10 मधनं 8 गेले 2 राहिले होय ना 10 च्या परत द्या 3 मधनं 3 गेले 0 परत मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं पॉईंट आहे म्हणून इथं काय येणार 0 येणार बघा 7 एके 7 7 दुणी 14 10 मधनं 4 गेले 6 होय ना 2 मधनं 2 गेले 0 परत 0 येणार 7 साती 49 7 साती 56 इथं किती मिळालं 10 मधनं 6 गेले राहिले 4 आणि 0 परत पॉईंट आहे म्हणून इथं 0 येणार बघा 7 5 35 7 5 35 ओके ह्या दोघांची वजाबाकी करायची 10 मधनं 5 गेले 5 4 मधनं 4 गेले 0 परत पॉईंट आहे म्हणून इथं काय येणार 0 येणार 7 साती 49 7 साती 49 राहिला किती 1 परत पॉईंट आहे म्हणून इथं काय येणार 0 येणार 7 एके 7 राहिलं किती इथं 10 मधनं 7 गेले 3 होय ना बघा तर मग 30 आलं त्यानंतर परत बघा तेच उत्तर आलंय काय बघा इथं 30 आहे इथं पण 30 आहे काय 30 प्रोसिजर मिळाली होय ना म्हणजे 30 संख्या 42 8 85 71 ही संख्या काय येणार रिपीट रिपीट येणार तुम्ही जितक्या वेळा सोडत दिला तितक्या वेळा तुम्ही ही संख्या ही पूर्ण संख्या रिपीट येणार म्हणजे आता 18
27 चे आपल्याला दशांश रूप मिळालेले आहे दशांश रूप हे एरो फक्त तुम्हाला करण्यासाठी लिहिलेलं आहे बाळांनो दशांश रूप काय आहे बघा यहां 0.4285 71 हे काय येणार सारखे सारखे हे डॉटेड मारते म्हणजे काय आहे असंख्य वेळा येणार हे त्यानंतर उत्तर लिहा तुम्ही 42 855 57 71 बघा हा तर या पद्धतीने जी संख्या जास्तीत जास्त एकापेक्षा जास्त वेळा असते एक असले तर आपण टिंब मारतो परंतु एकापेक्षा जास्त संख्या असली तर रेक मारतो होय ना तर ही संख्या जास्त आहे म्हणून आपण काय केलेलं आहे लाईन मारलेलं आहे तर अशा पद्धतीने हे गणित आहे जर एकापेक्षा जास्त वेळा आली तर रेक मारत जावा कारण तर अनेक गणित मी तुम्हाला देणार आहे त्यानंतर 4 नंबर आणि 5 नंबर तुम्ही सोडवून आणायचं आहे ओके त्यानंतर बघा तीन नंबर बघा काय आहे 9 6 14 त्यानंतर आपण 14 चा टेबल लिहूया हा झाला 14 हा झाला 9 म्हणजे कुठली संख्या परत परत देणार 4 2
संख्या रिपीट रिपीट येणार 6 येणार नाही कारण 4 पासून जी संख्या चालू झालेली आहे 4 पासून जी संख्या चालू झालेली आहे ती परत परत येणार तर लिहिताना आपण कसं लिहायचं बघा 0.6428571 कुठून चालू झालेली आहे 4 पासून म्हणून लाईन इथून मारायची कळते का बाळांनो कळते का तर अशा पद्धतीने ही गणित सोडवायचे आहे काही अवघड नाही ते 2-3 वेळा प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल आता तुमचा घरचा होमवर्क काय आहे तर पुढचं जे 4 नंबर आणि 5 नंबर आहे ते तुम्ही मला स्टडी बॅगला सोडवून दाखवा आंसर काय शंका असेल तर परत विचारा थँक्यू येऊन सोपं